अच्छा असं असतं काय? मग केवढं सोपं आहे? हो रे खरंच सोपं आहे. असं कोणी समजावून सांगितलं ना तर कोणत्याही गणित सोपंच वाटत, आणि स्वतः करायची वेळ दे ना यायला खूप अवघड वाटत रे. अरे असंच असतं, म्हणूनच मग अशा गणितांची खूप प्रॅक्टिस करायची, म्हणजे अवघड वाटत. आता बघ, या पुस्तकात जे काही सम्स दिले आहेत ना ते तू सोडून जा, म्हणजे तुला नाही वाटणार अवघड. अच्छा प्रयत्न करतो बघू. अरे बाबा तुम्ही आत्ता झालो लवकर आला आज? हो आई म्हणाली तुम्ही अभ्यास करताय, म्हटलं भेटूया. काय कसा झाला अभ्यास? जोरात चाललाय. हा बघा, हा वीरू वीरेंद्र साळसकर माझा मित्र. अच्छा हा वीरू, काय काय रे कसा झाला अभ्यास? चाललाय. परीक्षा कधी? पुढच्याच्या पुढच्या सोमवारी. खूप अभ्यास करायला हवा. चाललंय. चला कीप इट अप. अच्छा ऑल द बेस्ट. थँक्यू अंकल. आणि बघ उशीर झाला तर मला सांग, मी येतो याला सोडायला. ओके बाय. बाय. काय रे काय आलं? काय रे तू काय सांगितलं वडिलांना माझ्याबद्दल? का म्हणजे? म्हणजे मी सिगारेट ओढतो, दादागिरी करतो, नापास होतो, आणि जी सगळी लफडी आहेत ना ती मीच केली आहेत असं सांगितलंस ना? नाही का. मग ते असं का म्हणाले हाच का तो वीरू म्हणून? अरे आपण फक्त बॉम्ब फोडलं होतं तेवढंच सांगितलं मी त्यांना, बाकीचं सगळं मीच केलंय असं सांगितलं मी त्यांना. मला नाही खरं वाटत. आय स्वेअर यार. तुला जास्त प्रॉब्लेम नकोच ना, म्हणून तू माझंच नाव सांगितलं असणार. मीच वाईट आहे असंच तू सांगितलं असणार. खरंच नाही. अरे तसंच असणार म्हणून तर ते असे म्हणाले. हे अचानक या रोहन तुने, अरे माझ्याबरोबर धमाल केलीस, मजा केलीस आणि मलाच बदनाम केलंस, हे बरोबर नाहीये. चल मी निघतो. अरे चल शाळेत भेटूया. अरे अरे वीर थांब. वीरू अरे वीरू थांब ना. रोहन काय झालं रे, असा का गेला तो? भांडण झालं? सांग ना काय झालं.